आत्तापर्यंत आपण चित्रपटात पाहिलंय की विहीर चोरीत जाते, मात्र प्रत्यक्षात अंबिकानगर येथील रस्ते चोरीला गेल्याचा आरोप अंबिकानगर येथील नागरिकांनी केलाय. हे आमचं अंबिकानगर आहे, अंबिकानगर आहे हे नगरपालिकेचा एक नंबर वार्डामधला एरिया आहे. हे नावाला फक्त शहरीमध्ये अंबिकानगर, पण हे ऑलरेडी आमच्या ग्रामीणपेक्षा बी विचित्र खेडेगाव झालेलं आहे. ऑलरेडी इथं कुठलीही सुविधा नाही आमच्या अंबिकानगरमध्ये. इथं म्हणजे आम्हाला चार्जेस सगळे घेतले जातात, घरपट्टी घेतल्या जाते, नळपट्टी सगळे चार्जेस भरून बी इथं पावसाळ्यात इतकी हाल होती का पोरांना जाण्यायला रस्ते नसत्या. आता ऑलरेडी मी ज्या रस्त्यावर उभे तो रस्ता 20 फुटी रस्ता असून बी तो 10 फूट सुद्धा आता सध्या भरत नाही रस्ता. आणि हे पोलचं निवेदन आम्ही 1.5 वर्षापूर्वी दिलेलं आहे, त्याच्यावर नगरपालिकेने हे बी केलं बा तातडीनं काढण्यात यावे, पण 1 वर्ष झालं पण अजून कुठलीही कारवाई झाली नाही. हे पोल असे का जेणेकरून महत्वाचा रस्ता होईल आमचा अंबिकानगरमध्ये, उद्या काही दुख नाही आजारी बन आहे या गोष्टी जर अचानक समजा अंबिकानगरमधली एखादी गाडी यायची ठरली तर इथे कुठलीही रिक्षा सोडून कोणतीही गाडी येत नाही अशी परिस्थिती. कोपरगाव शहरातील अंबिकानगर भागातील नागरिकांनी रस्त्याच्या समस्येला कंटाळून कोपरगाव नगरपालिकेवर मोर्चा काढला. अंबिकानगर भागातील मूलभूत सुविधांअभावी कंटाळून नागरिकांनी नगराध्यक्ष ऐश्वर्या साधभाई यांना निवेदन दिलं. या भागात अद्यापपर्यंत एकही रस्ता झालेला नाही. या भागात नागरिकांना येण्याजाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. पावसाळ्यामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. येथील महत्त्वाचा रस्ता 20 फुटी असून तो फक्त 10 फुटच अस्तित्वात आहे. तसंच येथील पाण्याची समस्या, गटारीच्या समस्या अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय. वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका मात्र याकडे डोळेझाक करतीय. एक तास पाणी राहतो, पाणी ती लाईन लहान असल्यामुळं ती पाणी कमी सोडतो, कमी सोडल्यामुळं एका तासात आमचं पाणी होत नाही. आणि मग 5व्या दिवशी 2 दिवस पाणी पुरवत, 3र्या दिवशी पुरून आणायचं. मग एवढं पाणी येत नाही, वर्ष झालं पाण्याचे आम्ही त्रास काढतोय. लाईट पाण्या पावसाची इथं रस्त्यावर लोकांना चालायला जागा नाहीये, पाणी गुडघे इतकं पाणी साचतंय. आणि नाले गटारी तर नाहीच नाही, पण निदान या जायला जागा सुद्धा नाही रस्त्याने लोकांना. नाला पाणी किती दिवसांतर येतो? पाणी येत नाही अजिबात. 3 दिवसांनी किल्ली आम्ही हंडा मोर्चा काढू. आमचे 2 वर्षापासून चालू आहे, आम्हाला का देतो पाणी देतच नाही कोणी पाणी. माझं स्वतःच कनेक्शन नळपट्टी घरपट्टी सगळे नेले तरी मला लोक तिथे हांडा घेऊन पाणी भरलं, एक हांडा सुद्धा पाणी नाही आले. काय करायचं? येतच नाही पुढे. पण त्यांनी तुमच्या समस्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही नगरपालिकेला काय इशारा देणार? मोर्चा काढू आम्ही, सरळ मोर्चा काढणार, तिथे येणारच आम्ही. 20 फुटी रस्ता अजून तिथे 7 फुटी सुद्धा रस्ता नाही जायला. तुम्ही आंदोलन केलं त्याच्यावर? आंदोलन केले वेळची वेळ आम्ही मुख्याधिकारी परत नगरसेवक नगराध्यक्ष यांना भेटलो, तिने आश्वासन दिले आम्हाला का बाबा करू तुमचे काम, मंजूर भी होत्या पण अरे अस्तित्वात म्हणजे की करतीच नाही, कामच होत नाही आमच्या अंबिकानगरची. पावसाळ्याचा काही त्रास? पावसाळ्यात त्रास म्हणजे तुम्ही जर आले तर पोरांना पायपाय जायला सुद्धा सोयीचं चालता येत नाही. मोठ्याल्या गाड्यांचा विषय सोडा, पण मोटरसायकली वगैरे सगळे हाल आहे आमची. आता तुम्ही त्याबद्दल कोणतं आंदोलन करताय? आता आंदोलन आम्ही आता एक आज एक देतोय आम्ही अर्ज निवेदन देतोय मुख्याधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, नगराध्यक्षांना का बाबा आमचं एवढे 15-20 दिवसात कारणी लावा, मार्गी लावा, रस्ते वगैरे ते जर नाही झाले तर मग आम्ही उपोषणाला बसणार. यावेळी बापू पवार यांनी माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या माहितीनुसार 2008 आणि 2009 मध्ये अंबिकानगर भागामध्ये फक्त कागदोपत्री रस्ते झालेले असून त्या रस्त्यांची बिलं मात्र काही अधिकाऱ्यांच्या खिशात गेलेली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत अंबिकानगर, अन्नपूर्णानगर, कालिंदीनगर, शारदानगर, फडके प्लॉट या भागामध्ये रस्ते व गटर करणे गरजेचे असून आतापर्यंत मागच्या 4 वर्षाच्या अगोदरपासून म्हणजे आम्ही 3 वर्ष झाले निवडून आलेलो आहे, 3 वर्षाच्या अगोदर आम्ही माहिती त्या अधिकाऱ्याखाली आम्ही मागितली होती. त्यामध्ये आतापर्यंत आमच्या अंबिकानगर भागामध्ये जवळजवळ 5-6 लाखाची कामं झालेली आहेत. त्या कामा त्या भागामध्ये प्राधान्य म्हणजे एक म्हसोबा मंदिर ते साईदाम रोडचे काम केलेले आहे, काँक्रिटीकरण झालेले आहे, वडांग वस्तीमध्ये रस्त्याचे खडीकरण काँक्रिटीकरण झालेले आहे, असे बरेचसे कामं झालेले 6 लाखाचे अंबिकानगरमध्ये. ते रस्ते चोरीले गेलेले, काँक्रिटीकरणाची कामं केलेले, नगरपालिकेने कामं केलेले, तिचे बिलं काढलेले, पण रस्ते प्रत्यक्ष रस्ते झालेले नाही.
तुम्ही बघितलेच असेल तिथं जाऊन तुम्ही लागले तर चौकशी करा, अधिकाऱ्यांना विचारा, माहिती द्या अधिकाऱ्यांना. आम्ही शोभा पवारनी नगरसेवक आहे आमच्या वार्डाच्या, त्यांनी माहिती द्या अधिकाऱ्यांनी कामं केले मागितलेली होती की आमच्या पाठीमागचे कामं किती झालेले, त्यांनी 6 लाखाची कामं दाखवलेली आहे. त्या अगोदर जास्त कामं आहे त्या भागामध्ये झाली, पण प्रत्यक्ष कामं झालेलीच नाही. नुसती बिलं काढलेली आणि कोणाच्या काळात काढलेले हे उजवले ते 2010-2011 मध्ये ते नगराध्यक्ष होते, त्यांच्या काळामध्ये हे बिल काढलेले. ते नावं घ्यायचं काही मला वाटत नाही की आता शिव कोण असे आमचे कापडे साहेब होते त्यावेळेस आणि बांधकामचे अधिकारी होते. आणि आत्तापर्यंत आम्ही आत्तापर्यंत निवडून आल्यापासून 3 वर्षापासून आम्ही त्या भागासाठी आम्ही पाठपुराव केलेला आहे. तिथल्या नागरिकांसाठी आम्ही पाईपलाईनचे कामं केलेली आहे, रस्ता केलेला आहे, पण आतापर्यंत काही रस्त्याचे कामं म्हणजे फक्त काँक्रीट खडीकरण झालेलं आहे आमच्या भागातून. एकच 6 लाखाचं काम झालेलं आहे आणि आतापर्यंत ते आम्ही पाठपुराव करतोय. लोकांची समस्या खूप येते, तर लटरी नाही आहे, रस्ते नाही आहे, म्हणजे प्रत्येक भागात म्हणजे अंबिकानगरच नाही, अन्नपूर्णा नगर, स्टेशन रोडला कालिंदी नगर आहे त्या भागामध्ये सुद्धा रस्ते नाही, गटरी नाही, आणि अन्नपूर्णा नगरमध्ये भागामध्ये गटर झालेली आहे, ती पण चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्या लोकांचं पाणी वाहत नाही, त्या लोकांच्या घरामध्ये पाणी रिटर्न पाणी जातं पावसाळ्यामध्ये, खूप हालकीची दिवस ते लोक काढतात. आणि आम्ही प्रशासनाकडं वारंवार चूक केलेलं असताना सुद्धा प्रशासन डोळे झाकारत आहे, जाणून बुजून आम्हाला आमचे कामं डावले जात आहे. आता विशेष रस्ता निधीतून आम्ही मागणी केलेली आहे, प्रत्येक वेळेस आम्ही मागणी करतोय की ते सुद्धा आमचे कामं होत नाही, जाणून बुजून आमचे कामं टाळले जातात. आमचे आदरणीय आमदार माजी मंत्री शंकररावजी पोलीस साहेब यांनी आमच्या भागामध्ये महिला महाविद्यालयाच्या तिथे वडंग तिथे गटर तुंबलेली आहे, त्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे. 5-6 महिने झाले ते पुन्हा साहेब स्वतःने साहेबांनी पाठपुरावा करून ते कामं सांगितले होते की ते सुद्धा प्रशासनाने आमच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांनी ते जाऊन काही केले नाही. अंबिकानगर भागातील पाण्याची समस्या तत्काळ सोडवून तेथील रस्त्यांची कामं लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासन नगराध्यक्षा ऐश्वर्याताई साधभाई यांनी यावेळी नागरिकांना दिलं. आज अंबिकानगरची समस्या ज्या आम्ही ऐकल्या, आता त्या प्रभागातल्या नगरसेवकांच्या साथीने आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. पाण्याची समस्याही लवकरात लवकर मिळेल आणि रस्त्याचे तर आता आम्ही एस्टिमेट केलेलेच आहेत, वर्क ऑर्डरही घेऊ आणि लवकरात लवकर आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. यावेळी अंबिकानगर भागातील नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या भागातील रस्ता कामात झालेल्या भ्रष्टाचारावर कारवाई समिती नेमून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का आणि आम्हास मूलभूत गरजा मिळून देणार का असा प्रश्न अंबिकानगर भागातील नागरिकांनी यावेळी केला. प्रतिनिधी योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.